सणाला सुवर्ण झळाळी देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची स्पेशल ऑफर। हर्ष ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने 916 हॉलमार्क ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटण, फॅन्सी टॉप आणि पायलसह विविध प्रकारच्या दागिन्यांचं माहेर घर। खरेदीसाठी आत्ताच भेट द्या प्रोप्रायटर सीताराम मुचडे। आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर 29 लेंगरे रोड विटा। गोपीचंद पडळकरांनी गाडी अंगावर घालण्यास सांगितले, राजू जानकरांचा आरोप। या माधव चौधच्या अंगावर गाडी घाला याला राष्ट्रवादीत गेल्यापासून मस्ती आली आहे असं सांगत आमदार गोपीचंद पडळकर यांनी गाडी अंगावर घालण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजू जानकर यांनी केला आहे। आटपाडी येथे झालेल्या राड्यात राजू जानकर यांचा पाय मोडला असून ब्रह्मानंद पडळकर तू आटपाडीला ये तुला जीवे मारतो अशी धमकी दिल्याचा आरोपही जानकर यांनी केला आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक वादातून हा राडा झाल्याचं बोललं जात आहे। काय म्हणालेत राजू जानकर पाहूयात। माझं नाव राजू नानासो जानकर। मला 1 वाजता आमच्या भाऊजीचा फोन आला की मला पंचायत समिती पुढं ह्या ब्रह्मानंद पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारले। ठीक आहे म्हणलं भाऊजी आपण आल्या बघू काय ते। मी गेलो तसं त्या ब्रह्मानंद पडळकरचा फोन हेजावाला भाऊजीच्या फोनवर आला। म्हणलं ते तुमचं इलेक्शन काय आहे ते तुमचं तुम्ही बघून घ्या, आमच्या भाऊजीला कशाला मध्ये घेत आहे म्हणलं आणि आपल्यात वाद नको म्हणलं। पण मला म्हणला तू राष्ट्रवादीत गेल्यापासून तुला लय मस्ती आल्या तुझ्याकडे बघतोच। ठीक आहे म्हणलं बघा म्हणलं काय आता मी गरीब माणूस बघा म्हणलं। आणि तेवढ्यात बघा म्हणलं आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर ने तिथे एंट्री मारली तशी म्हणले आम्ही जरा मी बाजूला व्हायला बघितलं कारण ते 5-7 गाड्या होत्या ना। आम्ही म्हटलं बाजूला म्हणजे आपल्या बचावासाठी मी बाजूला व्हायला बघितलं तर गोपीचंद पडळकर आतनं म्हटलं की ह्या माधवचोदला पहिले आगाव गाडी घाल ह्याच्या गांडीत राष्ट्रवादी गेल्यापासून लई मस्ती आल्या ह्याला पहिला मारा परत बाकीच बघू ह्याला पहिला मारा असं म्हटलं। आणि त्या गोपीचंद पडळकरने एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला व धनगर समाज कार्यकर्ते जीव मारण्याची बाजी पणाला लावली पण त्यात मी सुदैवानं वाचलो। पर त्यानं आज माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला। त्याच्या भावानं साक्षात फोनवर तर धमकी दिली तुला जीव मारतो। पर ह्या गोपीचंद पडळकरनं तर मला मारण्याचा प्रयत्न केला। सर्वसामान्य कुटुंबावर असं होत असेल तर इतरांवर किती होत असेल। असं दश्य निर्माण करणे लोकांना हल्ले करणे ही त्याची प्रवृत्ती गुंड प्रवृत्ती बघून मी त्याच्यापासून बाजूला चालतो। पर त्यांना ती सण झाला नाही माझ्यापासून बाजूला गेलं आणि त्यानं माझ्यावर डाव ठेवून होता की कधी गावते। पर मी आज त्याच्या कचाट्यात गावलो होतो पण माझं नशीब चांगलं सदैवानं मी तिथनं वाचलो। मी मेलो म्हटलं आणि तिथनं निघून गेलो आणि तिथनं मला लोक गोळा झाली। लोकांनी मला डायरेक्ट गाडीत टाकलं आणि सांगलीला हलवलं। सगळी लोकं जमा झाली आणि त्या लोकांनी मला गाडीत टाकून सांगलीला हलवलं। पण मला एवढं सर्व लोकांना सांगायचं आहे की भाजपच्या आमदाराची एवढी वाईट प्रवृत्ती आहे ती कुठंतर थांबवली पाहिजे। आणि मला पोलीस स्टेशनला निवेदन आहे महत्त्वाचं की मला जे माझ्यावर जे अन्याय झाला आहे जो माझ्या अत्याचार झाला आहे आज माझं कंबर बिंबर छाती भीती पाक दुखत्या माझ्या प्लॅस्टर केलं आहे ऑपरेशन उद्या आहे तरी रक्त माझं अजून थांबना। जो माझ्यावर अन्याय झाला आहे ते अन्याय तुम्ही न्याय देचाल आणि त्याच्या योग्य ती कारवाई करचाल कारण त्यानं माझा आज जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे जर मी जर दगावला असतो। दरम्यान या घटनेबाबत वजदारीशी बोलताना ब्रह्मदेव पडळकर म्हणाले की तानाजी पाटील यांनी फायरिंग आमच्या गाड्यावर हल्ला केला। याच दरम्यान राजू जानकर हे आमदार पडळकरांच्या गाडीवर चढले होते त्या झटापटीतच त्यांच्या पायाला लागला आहे।